उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी रेणुका मातेस महाआरती। शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिवृष्टी असताना सुद्धा शिवसेना जिल्हाप्रमुख यवतमाळ प्रवीणभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रवी राठोड व इतर शिवसैनिकांसह आर्णी ते माहूरगड पायी दिंडी गुरुवार दिनांक 27/7/2023 रोजी दुपारी 1 वाजता श्रीक्षेत्र माहूर शहरात दाखल झाले। दिंडीचे स्वागत करून श्री रेणुका देवी मंदिर महाआरती दुपारी 2 वाजता करून उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या नेतृत्वात विधानसभेवर भगवा फडको अशी आराधना ज्योतिबादादा खराटे शिवसेना विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल जिल्हा उपप्रमुख यशभाऊ कराटे जिल्हा प्रमुख युवासेना उमेश जाधव तालुका प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्धारित जाधव शहर प्रमुख ज्ञानेश्वर लाड उपनगराध्यक्ष विजय कामटकर सभापती आरोग्य समिती नगरपंचायत माननीय गटनेता दीपक कांबळे सर सुरेखाताई तळणकर युवती सेना तालुका प्रमुख संदीप गोरडे वाशिमभाई विजय मिरटकर बाबूराव लिपकर व बहुसंख्य शिवसैनिक युवा सैनिक यांनी प्रयत्न केले। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड। शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आहे। दरवर्षीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातून प्रवीणजी शिंदे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये पैदल अशी दिंडी या ठिकाणी येत असते। आई रेणुका मातेच्या चरणी या ठिकाणी साहेबांना उदंड असं आयुष्य या ठिकाणी लाभावं आणि परत एकदा शेतकऱ्यांची कैवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांची वर्णी लागावी यासाठी आई चरणी आत्ता महाआरती करून प्रार्थना करण्यात आली। या ठिकाणी या दिंडीत सर्व किनवट आणि माहूर तालुक्याच्या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं। शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आज वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आई रेणुकेच्या चरणी प्रार्थना करायसाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत की शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना निरोगी आणि उदंड असं आयुष्य लाभू दे। आईच्या चरणी आज आम्ही महाआरती करून एक प्रार्थना केली की पुढच्या भविष्यातल्या काळात परत एकदा या महाराष्ट्रावर भगवा फडकू दे आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे।